पुढे. अरे बापरे एवढं वर स्टूल वगैरे हा टेबल घे दादा. स्टूल वगैरे टॉर्च आहे ना थोडा इकडे नको होतो. नाही नाही कंटिन्यू काय म्हणा. 90% दिले या चान्स ले खतरनाक. तो खाली उतरायला करतोय भाऊ. खालीत मान केली ना त्यांनी. कोणी तेव्हा तिकडे मान येते. हा नाही तिकडे तिकडे काही टोकर त्याला खालीच पडावं लागत. हे थोडं सामान उचली घ्या. कोण आहे उचला. हा उचली. हो टॉर्च अजून असतील ना तर अजून मारा का पारा. हा नाही तर अंधारात. यावेळेस ना त्याची नजर लय पॉवरफुल राहते. त्याचा बाईट खाली जात नाही. जर चावायचा विचार केला ना 1000% चावणार. टोकर हा चल घ्या. हा अण्णा भाऊ त्या साईडला बरं का तिथं. खाली येतोय बरं का. नाही झिंगी मोठा आहे बरं का. पण तू सावध हो बरोबर का. अण्णाभाऊ खालो ना खालचे. अण्णाभाऊ खालो ना. काय मोठ आहे जबरदस्त इथे. ले फास्ट आहे. अण्णा भाऊ कपडून एक मिनटा. अण्णा भाऊ धरून ठेव. जगू कशी बाहेर आहे. पप्पी केस पहिले जाऊन पाहतो बरं का. असं एवढा आवाज काढताना एवढा आवाज प्युअर आहे ते एकदम ओरिजिनल. काय आपण मारतो तो त्याला टोकर आहे तरी त्यांना लगे आहे म्हटलं. आवाज पाय का नाही. 5 मिनिट मुदत चिकन दे आपली. 1 घंटा हा 1 तास बरोबर इकडे ना काही नाही पुढे झाले ना म्हटलं त्यांना काय कंट्रोल. हा लक्ष त्यांना व्यवस्था आहे तिकडे समोरच आहे बरोबर. लहान भरणे माही त्यांना मग कडो बी माहिती दात बरणी या चांगली मस्त. पण तो बसेल बर का पक्का.
एकदम स्पर्श आला भरणी कसा पकडी चावला असता तो कन्फर्म चावला असता है ना मग तो का घेत नाही का चांगली भरणी हो बाहेर निघाल कर तू भरणी पाहिजे त्याचा आवाज असा द्या ना मोठा म्हणजे आवाज येत आहे ना फुसफुस आवाज काढी राहणा तो वहीचा पुठ्ठा वगैरे घ्या नाही तर पत्र वगैरे असं वरले उरले पाच महा त्या बर्नी ओलत होतच ना ती बर्नी टॉर्च आता एकदम क्लिअर द्या ना इच्छेदार येतो आता टॉर्च एकदम पंपी मोठी बाग नाका वर किती बारीक तो कोरशी बाहेर त्या दिवस बी आपण जरा दबावर याद होता मला हे भाऊ या कळवाना याद होता मी गवत कापाले होतो एरंडे होत होतो ते असे लांब होत का नाही ते बी खाली बसून घे मग टॉर्च मार आवाज किती करा ना भाऊ तो फारच चिडलेला हा रागीट फाट उचलून पण दाखवला असता पण हे थोडं अनलिगली होऊन जात नमस्कार मी सर्पमित्र अभिजित जाधव वाईल्ड लाईफ एरियाच्या मला हा कॉल आला आहे काल महाराजा बँडवाला त्यांचा कॉल आला रात्री मला 9:30 पाटण्या शिवारातनं कॉल आला की आम्हाला एक आमच्या घराभोवती एक सर्प आढळून आलाय त्या ठिकाणी सर्पाची व मांजरीची झडप चालू होती तर त्या ठिकाणी स्पॉटवर पोहोचल्यानंतर हा सर्पाची आणि मांजरीची झडप चालू असताना मांजरीच्या भीतीने हा साप झाडावर चढला तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे विषारी साप हा विषारी साप याला अंधार असल्यामुळे रेस्क्यू करणं फारच अवघड गेले की भरपूर तिथे आजूबाजूचे की परिसरातले लोक त्यांना मी टॉर्च वगैरे चालू करून किंवा बॅटरी चालू करून त्यांना त्याला खूप मेहनतीने खाली उतरवले सुखरूप खाली उतरून त्याला व्यवस्थित रेस्क्यू करून त्याला आता वाईल्ड लाईफ याच्यात सोडण्यात येणारच आहे आता हा आपण सायंकाळी रिलीज करणार आहोत हा कुठल्या जातीचा हा कोबरा आहे किती विषारी आहे आणि किती फूट लांब हा सर 5.5 फूट आहे आणि हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा हा विषारी आहे याच्यात न्यूरोटॉक्सिक पॉइजन बघितलं जात
तसेच कुठं वन्यजीव आढळला तर तसंच आम्हाला संपर्क करा. कुठेही साप दिसला आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहे. तसाच माझा नंबर पण दिला या ठिकाणी. कुठेही पप मारू नका सापाला. साप हा पर्यावरणाचा एक हा आहे, त्याला सापाला कुठेही मारू नका. कुठेही दिसला तुम्ही संपर्क करा आम्हाला. काय नंबर? 84-83-92-05-83. 84-83-92-05-83. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा. प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.